सरपंची जयंती सात दरवर्षी साजरा होते यावर्षी तुम्ही वेगळं आवाहन केलंय आणि मौन सुद्धा धरणार मौन नेमकं कशासाठी आणि काय नेमकं भावना आहे मुंडे साहेबांची जयंती ही दरवेळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि राज्यभर साजरी होते बरेचसे लोकांचं घाई होते की 11 करा 12-13 करा 12 प्रवास करून इथे या यावेळी मी वेगळं असं आवाहन केलं आहे की गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा गोपीनाथगड गावागावात पोचवा गल्लीबोळात पोचवा आणि लोकांनी त्याला पूर्णपणे प्रतिसाद दिला आहे अगदी जीवावर दगड ठेवून लोकांनी अनुपस्थिती इथे करून ते कार्यक्रम करतायत आज फेसबुक लाईव्ह आणि झूमच्या माध्यमातून सगळे जॉईन होणार आहेत आणि मला जसा हवा होता एक मुलीला आपल्या वडिलांसाठी त्यांचा जयंतीचा कार्यक्रम शांत मलाही बसता येईल गडावर समाधीजवळ अर्धा पाऊण तास कीर्तन होईल फार बरं वाटतंय तर मला असं वाटतं की ह्या सानिध्यामध्ये इथे आम्हाला थांबता येईल आणि मौनाचं कारण मौन एक फार मोठं प्रभावी अस्त्र आहे राज्यामध्ये ज्या संस्कारात राजकारणात मी वाढले त्याच्यापैकी तरी विपरीत गेले 1.5-2 वर्ष 4 वर्ष दिसते आणि हे गेल्या 7-8 महिन्यात फार वाढलेलं दिसतंय वेगवेगळ्या महापुरुषांचा उल्लेख चुकून केला आहे मुद्दाऊन केला आहे अवमान झाला आहे महिलांच्या विषयी अवमानास्पद बोलणं झालेलं आहे शेतकऱ्यांचे विषय आहेत महिलांच्यावरच्या अत्याचाराचे विषय ह्या सगळ्या अप्रिय विषयांना धरून काय करावं तर सर्व राज्यातील जे जे जोडले जातील ते सर्वांनी मौन बाळगावं आणि ते मौन बाळगल्यानंतर मौन सोडल्यानंतर पुन्हा मी बोलणार आहे नेते कुठं राजकीय मर्यादा सोडत फक्त नेते वाटत नाही मला असं वाटत नाही की फक्त नेते हे करतात मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये एक चुकीच्या पद्धतीने सगळा विषय हाताळला जातो त्याच्यावर मी बोलेन Thank you.